विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलैला पार पडले आहे. यावेळी राज्याचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैला होईल अशी तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र आता विधिमंडळ सचिवालयाकडून पत्र काढत 18 जुलैला होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलल्याची बातमी माहिती विधिमंडळ सचिवालयाकडून पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आले असले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने अधिवेशन पुढे ढकलले गेले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू आहे. विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशन पुढे न करण्याचे संकेत दिले होते. 18 जुलैला राष्ट्रपती निवडणूक पार पडणार आहे, त्यामुळे त्याच दिवशी पावसाळी अधिवेशन घेता येणे शक्य नसल्याने अधिवेशन पुढे करण्याचे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. तसेच राष्ट्रपती निवडणूक झाल्यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत देखील चर्चा सुरू आहे. 19 जुलैला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्याने त्यानंतरच पावसाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.